चला आपण आज एक झबलं शिवणार आहोत, ते डोक्यातून घालायचं आहे डायरेक्ट आणि पुढे छोटंसं बटन किंवा एक हुक लावू शकता। तर त्यासाठी आपण 5 इंचाचे म्हणजे असं हे असं डबल कापड घ्यायचं आहे आपल्याला। हे इथे डबल आहे, हे अशी घडी टाकायची आपल्याला। तर मी अशी डबल घडी टाकलेली आहे आणि हे 5 इंच घेतले, 5.5 इंच घेतलं आहे। उंची आपल्याला जेवढी हवी तशी घ्यायची आहे, तर मी 11.5 घेणार आहे। अर्धा इंच म्हणजे 11 इंच हवी आहे, जेवढी हवे त्याच्यापेक्षा 1/2 इंच जास्त घ्यायची आहे। तर ही 11.5 आहे, इथूनही आपण हे करूया, मार्किंग करूया 11.5। तर आपले इथे आहे गळा रुंदी, आपण 2 इंच घेणार आहोत आणि शोल्डर आपण 4.5 इंच घेणार आहोत। इथून आपण 3.5 इंच घेणार आहोत मुंडा, तीनही चालू शकतो। शोल्डरला टिप मारून घेऊया, रे ओढून घेऊया आणि इथून आपण गळा आहे तो 1.5 इंच घेणार आहे, किंवा मग 2 इंच घेऊ शकता, गळ्यातून घालायचं आहे आपल्याला म्हणून हे 2 इंच। आणि आपण गळ्याचा आकार देणार आहोत आणि हा मुंड्याचा आकार देणार आहोत। इथून थोडासा आपण शेप देणार आहोत। अशा प्रकारे झालंय, आता आपण हे कटिंग करून घेऊया। प्रथम आपण गळा घेऊया, गळा मागचा पुढचा तुम्ही दोन्ही वेगळा वेगळा घेऊ शकता, मी सेम ठेवणार आहे। मुंडा कापून घेऊया आपण, थोडासा शोल्डर उतार करूया अगदी। हे बघा अशा प्रकारे झालंय आपलं। चला आता आपण बाही कापून घेऊया। छोट्यासाठी मी हे असं घेतलंय कापड, असं फोल्ड केलंय। तर हे आहे जवळजवळ 3.5 इंच। तर आपल्याला जसं कळत नसेल, समजत नसेल, तर आपला हा मुंडा आहे, तर असं ठेवायचं आपल्याला आणि असं करायचं मुंडा। तर हा असा आकार दिलात तुम्ही तरी चालू शकतं आणि हे शिवणसाठी येणार आहे। अशा प्रकारे बाहीचा आकार देऊ शकता आणि बाही जेवढी तुम्हाला हवी तेवढी ठेवू शकता। आता मी 4 घेणार आहे बाही, 4 इंच, इथून 4 इंच, अशा प्रकारे आपण दंड घेर बाळाचा जवळजवळ असतो 2.25, आपण 2.5 इंचावर घेऊया हे आणि इथून असं। अशा प्रकारे आपली बाही झाली आहे, चला कट करून घेऊया। छोटूशी बाही तयार झाली, हे बघा अशा प्रकारे बरोबर येते। चला आता आपण, तर आपल्याला पुढे किंवा मागे एक हुक ठेवायचं आहे, तर आपण इथे 2 इंचाचं कट करणार आहोत। हा अंदाजे एवढा तुम्हाला मोजून दाखवायचं म्हटलं तर 2.5 इंचावर ठेवूया, म्हणजे डोक्यातून घालता येतं छानपैकी। 2.5 किंवा 2 इंचाचं ठेवू शकता। तर इथे आपण थोडंसं कात्रीने कट करूया एका पाठला असं। तर आपण प्रथम आपण बाहीचं इथे आहे तो सुरुवातीला आपण फोल्ड करून घेऊया। हे बाहीला इथे आपण छोटी टिप मारून घेऊ शकता किंवा मग पायपिंग पण करू शकता। तर मी हे फोल्ड करणार आहे थोडंसं, पण ही टिप मारून घेतली आहे फोल्ड करायला बाहीला। तर आपण हा पार्ट पुढचा आहे, त्यासाठी 1 किंवा 1.5 इंच पट्टी काढून घ्यायची आहे। तर हे आतली आतली बाजू आहे, ही वरची बाजू आहे, तर आपण ही पट्टी अशी ठेवणार आहोत आणि आपण फोल्ड करणार
पट्टी मारून घेऊया। तर इथेपर्यंत आपल्याला सुई आणायची आहे, म्हणजे हे असं पट्टी घ्यायची आहे। इथपर्यंत सुई आणली की सुई त्याच्यातच ठेवायची आहे आणि हे फिरून घ्यायचं आहे आपल्याला आणि इकडे लावायचं आहे, इकडे वळवायची पट्टी आणि इकडे आणायचं आहे अशा प्रकारे। इथे थोडंसं टच मारूया म्हणजे आपल्याला लावायला सोपं जातं। तर आपण असं येणार आहोत, ते मी जास्तीचं कट करून टाकते हे बघ। तर आपण इथे हे असं फोल्ड करायचं आहे आणि ह्याच्यावर आणायचं आहे आपल्याला। ह्या टीप आहे आपली, त्यावर हे पट्टी अशी आणायची आणि इथे टीप मारून घ्यायची आपल्याला। मध्ये आलं की असं वळून घ्यायचं आणि मग ही फोल्ड करायचं आहे आणि ही याच्यावर ठेवायची आहे आणि अशी आपण टीप घेतो। अशा प्रकारे झालं आहे आपलं। तर आपण हे आतमध्ये घेणार आहोत, म्हणजे इथे टोक आहे त्याच्या इथे ठेवायचं आहे आणि ही पट्टी अशी वरती ठेवायची आणि ते एक छोटीशी टीप मारून घ्यायची। आता ते ड्रेसला वगैरे असतं बघा तसं, तर आपण इथे एक छोटीशी टीप मारून घेऊया। हा पार्ट घेतलाय आपण, पट्टी लावलेला त्यावर हा पार्ट ठेवायचा आहे आणि आपण ह्या शोल्डर जोडून घेणार आहोत। शोल्डर जोडून झाले, आता आपण हा ओपन करणार आहोत आणि इथे हे लावून घ्यायचं, बाही लावून घ्यायची। तर बाहीला इथून स्टार्ट केली आणि अशी लावत लावत आलात तरी चालतं। तर ही हा पार्ट वरची बाजू आहे, ही बाहीची वरची बाजू, अशी बाही ठेवायची आहे आणि ते आता मी याला डबल शिलाई मारून घेते। तर टीप मारून झाली, अशा प्रकारे आपली बाही लावून झाली। तर ही बाही दुसरी बाही इकडं मी त्याच प्रकारे लावून घेणार। अशा प्रकारे दोन्ही बाह्या लावून झाल्या। तर आपण हे बाहीचं टोक पकडायचं आहे आणि हा पूर्ण पोर्शन, तर इथे आपण टीप मारून घेणार आहोत दोन्ही साईडला। तर इथे घ्यायचं आहे कारण आपली साईडला टीप मारून झाली आहे। तर आपण ही खालचा पार्ट आहे, इथे पाइपिंग करू शकता किंवा मग असं फोल्ड करून ही असं फोल्ड करायचं आणि गोल अशी राऊंडला टीप मारून घ्यायची आपल्याला। थोडंसं फोल्ड करून असं एक पट्टी अशा प्रकारे झाली आपली टीप मारून। आपण हे पलटी करून घेऊया। अशा प्रकारे आपले पलटी करून झाले। मी क्रॉसमध्येच पट्टी काढलेली आहे ही, तर हे आपल्याला इथे पकडायचं आहे, इथे ठेवायचं आहे हे आणि इथे फोल्ड करायचं थोडंसं आणि इथून सुरुवात करून आपण पूर्ण इथपर्यंत टीप मारून घेणार आहोत। तर गळपट्टी लावलीत तुम्ही, पाइपिंग केलं, काहीही केलं तरी चालू शकतं। इथे आपण आलो, तर हे आपल्याला आतमध्ये घ्यायचं आहे आणि इथे हे थोडंसं जास्तीचं कट करून हे इथे फोल्ड करायचं। अशा प्रकारे आपली पट्टी लावून झालेली आहे पूर्ण गळ्याला। तर आपण इथे पट्टी लावून झाली, तर इथे फोल्ड करायचं आहे आणि मग हे पुन्हा फोल्ड करून असे टीप मारायचे, म्हणजे हे खालून असं येणार आहे। हातचेमध्ये आपल्याला टीप मारून घ्यायची। अशा प्रकारे आपले पाइपिंग गळ्याला झालेलं आहे। इथे आपण छोटंसं हुक किंवा लूप करून इथे लावू शकतो किंवा बटन तुम्हाला हवं असेल तर लावू शकता। अशा प्रकारे जन्मलेल्या बाळासाठी हे छोटंसं झबलं छानसं तयार झालेलं आहे। असे माझे झबल्याचे पण व्हिडिओ आहे आणि टोपड्याचे पण व्हिडिओ आहेत, तेही तुम्ही पहा। जर हे छोटंसं झबलं आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा। थँक्यू।